काय रे तू काय रे सात वर्षाची मुली तिचा आवाज नकल करणे केली अक्कल लागतंय ज्यांचं पाय त्रास होईल बसून घ्या ना प्लीज हा हो क्या बात आहे त्याचं लवकर लग्न होते तुझं ते हुशार आहे बाबा ओके आता सुरुवात करतोय कार्यक्रमाला सात वर्षाची मुलगी माझं भौरपती लग्न होता काय झालं का मत ऐका टेलिफोन रिंग चावा माझा भौरपती लग्न होता आणि ही रडत होती त्यांना वाटलं खरंच वरती गेलेत का मग दुसऱ्या दिवशी फोन येतोय पाच वर्षाचा मुलगा हा विचित्र प्राणी मुलगा हा विचित्र पक्का विचित्र टेलिफोन रिंगचा आवाज येतोय पाच वर्षाचा मुलगा बँकेला माझा भाऊ अकराच्या नंतर जातोय कधी माझ्याशी बोला अकराच्या नंतर जातोय कुठं कुठं बँकेला हुशार आहात तुम्ही सगळे हुशार आहात ओके सुरुवात करतोय टेलिफोन रिंगचा आवाज हा पाच वर्षाचा मुलगा काय म्हणतोय का आवाज आवडला तर टाळ द्या हे आवाज शिकण्यासाठी 10 वर्ष लागले माझ्यासारखं कोणी आवाज काढला तर उभारल्या ठिकाणी मी 1 लाखचं चेक लिहून देतो एवढी गॅरंटी दुसऱ्या दिवशी जायचं होतं रस्त्यावर टांगावाला सापडला रिक्षा सापडलं नव्हतं त्या दिवशी पण टांग्यावाला हा भेटला घोड्याचा स्टेपचा आवाज टांग्यावालाचा आवाज आवडलं तर फक्त काय द्या बस क्या बात आहे बच्चे दिल के मन के क्या बात आहे हे हमारा सब गलत आहे आप इसको कुछ मत देखो हे कारण गुळामुळे थोडं वारा येईल त्याच्यावर थोडं त्रास होतोय काय समजून घेऊ नका नाकानं पण गळेल गळू द्या हा कारण शिंबुडाला बरंच ओके सुरुवात करतोय रेल्वे स्टेशनच्या आधी टांग्यात आम्ही बसलोय या घोड्याच्या टांग्यावाला आवाज घोड्याचा स्टेपचा आवाज आवाज ऐकल्यावर टाळ द्या आधी देऊ नका आवाज ऐका हा टांगा थांबलाय टांगावाला खाली उतरतोय त्या घोड्याच्या समोर असं डान्स केल्याशिवाय पुढत गेले ना पुन्हा असंच घोड्याचा स्टेप चावत टांगावाला खाली उतरला घोड्यासमोर हा डान्स केल्याशिवाय पुढत गेले नाही त्याला विचारलं असं का हा जो घोडा होता वरातीचा होता नाचल्याशिवाय पुढत जात नाही म्हणे बरं झालं इथे भेटला वरती भेटू नको त्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशन पोहोचलोय या रेल्वे स्टेशन मध्ये वडापाव विकणारे त्यांचा आवाज अशा पण चावा चावा संपलं ना त्याचा आय छाया अक्षय अक्षय छाया आय छाय छाया त्याच्यानंतर एकानं बायकोशी भांडण करून आला काय माहित नाही त्या बायकोचं नाव होतं छाया काय होत आणि काय म्हणतोय का राग आला तर आय गरम गरम छाया आय छाया छाया आय गरम गरम छाया त्याच्यानंतर वडापाव विकणार आहे जसं माणसं बोलून तसा आवाज जसं माणसं बोलून तसा आवाज झाडबिल बघतोय वडापावला आय वडापाव आय वडापाव सळपातळ बघून वेगळं सळपातळ बैल बघून वेगळं हा वडापाव आणि गोरी बैल बघून वेगळं जावत आ ओ वडापाव आ ओ वडापाव आणि त्याच्यानंतर काय सांगावं
आणि माझ्यासारखं माणसाला कोण वेगळं जात. आम्ही ट्रेन मध्ये बसलोय, दोघं लेडीज खाली बसले होती, मला वरती जागा मिळालं. काय झालं गंमत ऐका, त्यांचं बोलणं लेडीज आवर आवडत तर टाळला. ओके काय मामा पुतर मामा, शाबाद जोर से क्लॅप हो जाए.